चपरासीपुरातील यशोदा नगर रस्त्यावर मोका श्वानचा मोर्चा निघाला आहे। तर माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या काँग्रेस नगर निवासस्थानी या मार्गावर सुद्धा मोकाट जनावरांचा ठिय्या आहे। शाळकरी विद्यार्थ्यांसह वाहन चालकांना अपघाताला आमंत्रण मिळत आहे। मंटा पशु वैद्यकीय विभाग रस्त्यावर उतरणार का असा नागरिकांचा सवाल सुद्धा आहे। शहरात अनेक ठिकाणी मोकाट जनावरांचा हैदस पाहायला मिळत आहे, यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत। तर मनपाला कारवाई करण्यास विसर पडत आहे का? एकीकडे अतिक्रमण विभागाच्या कारवाईवर नागरिक शुभेच्छांचा वर्षाव करीत आहेत, तर मनपा पशु वैद्यकीय विभाग गप्प का असा प्रश्न सुद्धा निर्माण होत आहे। चपरासीपुरा ते यशोदा नगर रस्त्यावर मोका श्वानचा मोर्चा निघाला आहे। तर माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या काँग्रेस नगर निवासस्थानी या मार्गावर सुद्धा मोकाट जनावरांचा ठिय्या आहे। शाळकरी विद्यार्थ्यांसह वाहन चालकांना अपघाताला आमंत्रण मिळत आहे। मनपा पशु वैद्यकीय विभाग रस्त्यावर उतरणार का असा नागरिकांचा सवाल सुद्धा आहे। शहरात अनेक ठिकाणी मोकाट जनावरांचा हैदस पाहायला मिळत आहे, यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत। तर मनपाला कारवाई करण्यास विसर पडत आहे का? एकीकडे अतिक्रमण विभागाच्या कारवाईवर नागरिक शुभेच्छांचा वर्षाव करीत आहेत, तर मनपा पशु वैद्यकीय विभाग गप्प का असा प्रश्न सुद्धा निर्माण होत आहे। बाबा 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 हां।